देवरी तालुक्यातील आलेवाडा गावात शासनाची दिशाभूल करून कंत्राटदाराने महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची बाब पुढे आली आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला आहे. गावात नवविंधन विहिरीचे खोदकाम चालू आर्थिक वर्षात दाखवून शासनाशी दिशाभूल करत गावातील लोकांना रोजगारापासून वंचित ठेवले आहे, तर दुसरीकडे मृत शासकीय कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ दिला आहे. देवरी तालुक्यातील आलेवाडा ग्रामपंचायती अंतर्गत गावातील 9 शेतकऱ्यांना विंधन विहिरीकरता मान्यता मिळाली. या विहिरींचे खोदकाम करताना गावातील मजुरांना कामावर घेऊन काम करायचे होते, मात्र तसे न करता ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक याने गावातील हेतू परस्पर लोकांना या विहिरी मंजूर करून दिल्या. शिवाय याचे बांधकाम ग्रामपंचायतीने शासकीय मान्यता मिळण्याच्या आधी एका कंत्राटदाराला प्रति विहीर 3 लाख रुपये याप्रमाणे कंत्राट देऊन जून 2015 मध्येच काम पूर्ण करून घेतले.